नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? माझ्या डिजिटल मॉम ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या जी गार्डनमध्ये माझं कसं गार्डन आहे ओमानमध्ये. झाडापासून सुरुवात केली. म्हणजे ॲक्च्युली आमच्याकडे ना खूप सारे दगड होते. आम्ही जेव्हाही बीचेसवर जातो तेव्हा झाडांमध्ये आम्ही म्हणजे हे दगडं आम्ही घेतोच. हे खूप सुंदर असतात, हे गोटे डिफरंट डिफरंट शेप्समध्ये इथे आपण बीचेसवरती विदाऊट एनी कॉस्ट घेऊ शकतो. त्यामध्ये मी शिंपले वगैरे पण घेतले होते. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला दिसेल, मी हे ॲक्च्युली ना छोटेसे गोड असे फुलं तुम्हाला इथे साईडला दिसेल कसे असतात. म्हणजे ते साईडला मी दाखवते, माझ्याकडे फोटोज आहे आणि मागच्या वर्षीचे पण काही झाडं आहेत ते. तर हे असे रोप असतात छोटे छोटे, यांना यायला 15 दिवस लागतात. हे आम्ही कुंडीत महाशशांकने कुंडीमध्ये व्यवस्थित लावले आहेत. त्यानंतर गुलाब आहे, हे गुलाब पण अजून नाही आलं. एक गुलाब आलं होतं पण आता सध्या सुरुवात होत आहे, त्यामुळे गुलाबाला आता गुलाब पण यायला सुरुवात होईल. तसे तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये सगळे बघेलच की कशाप्रमाणे आम्ही कशाप्रकारे झाडांना आता फुलं वगैरे येत आहे. आम्ही मोस्टली फुलांचे घेतले आणि फळं वगैरे तर इथे आपण लावू नाही शकत. शोचे झाडं इथे आहेत, इथे सूर्यफूल दिसेल. हे मी एक सूर्यफूल मला खूप आवडलेलं, म्हणजे मला खूप छान वाटलं सूर्यफूल घ्यायला. आणि इथे त्याप्रमाणे सूर्यफूलचा 6 महिने सीझन असतो इथला. आणि आम्ही विचार केला की मग वाय नॉट 6 महिने का होईना आपण झाडांना एक छान प्रकारे आपण वाढवू शकतो ते. आणि ही छोटी तुळस बघितली, आम्ही तुळस 2 घेतल्या आहे ह्यावेळेस, कारण इथे तुळस लिहायला म्हणजे खूप मोठं स्ट्रगल असतं. म्हणजे मी लिटरली 1 वर्ष लहान बाळासारखं तुळसला जपलं होतं की रोज पाणी टाकणं, त्याला मरम्मत करणं, त्याची व्यवस्थित तसं म्हणजे हा जो आहे खोदणं वगैरे सगळं केलेलं. पण तुळस माझी मी इंडियात गेल्यामुळे ती पण मेलेली आणि ही एकच 2 तुळस होता. आम्ही ह्या नवीन घेतल्या आहेत. ह्या हे समुद्राच्या इथे ना, इथे आमच्या इथे समुद्राच्या आजूबाजूला हे छान असे दगडं मिळतात. तर या दगडांचा यूज करून ना आपण छान याच्यात ठेवू शकतो. माझं लहान बाळ आहे, मी रोज काही ना काही सेटअप करते पण तो सगळं सेटअप रोज बिघडवतो आणि इकडे तिकडे सगळ्या वस्तू फेकतो. त्यामुळे मी आता साईडला काचेजवळच इथे ठेवलं आहे, त्यामुळे बाजूला ठेवल्यामुळे काही भीती नाही आहे ते खाली पडायची. आणि त्यानंतर हा जो माझा हा पूर्ण जो आहे हा प्ले एरिया मी एक मॅट टाकली आहे. मोठी मॅट आहे ही, तुम्ही बघाल. ही म्हणजे खिडकीतून हॉल म्हणजे लिव्हिंग रूममधून जशी एंट्री केली ना, लिव्हिंग रूममधून असं एंट्री केल्या केल्या हे बनवलेलं आहे गार्डन. मी तुम्हाला माझ्या पूर्ण घराचा व्हिडिओ पण दाखवणार आहे की माझं कसा फ्लॅट आहे, माझा इथला ओमानचा फ्लॅट कसा आहे ते मी तुम्हाला पूर्ण दाखवेल. इथे मी गार्डनच्या इथेच मी शॉंगचं काही टॉयज ठेवले आहे. तो रोज आल्या आल्या जेव्हा तो नाश्ता करतो किंवा तो काही ना काही खेळतो प्ले टाईममध्ये, तो इथले सगळे टॉयज वगैरे ज्या सगळ्या गाड्या असतात त्या मी इथे ठेवलेल्या आहे. आणि काही एड्युकेशनल टॉयज पण ठेवले, पण ते मध्ये ठेवले आहे मी, कारण आता उन्हाळा असल्यामुळे इथे ऊन येतं बाल्कनीमध्ये. तर तो मध्ये मी एड्युकेशनल टॉयज ठेवले आणि बुक्स वगैरे, आणि इथे मी त्याचे खेळायचे टॉयज ठेवले आहेत. ही एक रॅक मी घेतली होती 1.5-2 वर्षाआधी. त्या रॅकचा माझा यूज इतका होत नव्हता, कारण मी त्याचा मध्ये इनडोअर प्लॅन्टसाठी यूज करत होते. पण आतमध्ये ठेवण्याच्या ऐवजी आता मी हा बाहेर ठेवली आहे. त्यातही मी हे छोटे छोटे रोप लावले आहे, सेम दिसणारे हे सेम रोप आहेत. आणि मागे मी ही वाली एक ठेवली, जशी माझ्याकडे ॲक्च्युली ना ही आमच्या इथे ओमानमध्ये कसं आहे की जे पण इंडियन्स जातात ना बाहेर, त्यांनी म्हणजे ओमान सोडून तर ते काही ना काही सामान देतात, त्यांनी हे फेकणार होते. ते त्यांना सांगितलं की मला द्या, मी काही ना काही यूज करेल. तर हा मी काठ्यांचं आहे हे, आणि याला असं मस्त म्हणजे ही अशा प्रकारे होती. म्हणजे ही बघा, ही अशा प्रकारे होती. ही पण थोडीशी खराब झाली आहे, पण त्याला आम्ही व्यवस्थित करून घेतलं. आणि ही इथली इतकी खराब होती की तिला व्यवस्थित आम्ही वेल लावून दिला हा, आणि हा इथे ठेवला आहे. सेम तसा याला होता, पण तो आता खराब झाल्यामुळे तो आम्ही फेकून दिला आणि जस्ट हे एक साचा हा ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे याला बॅकग्राऊंडचा एक लुक दिलं इथे. त्यानंतरून हे बघा, हे रातराणी आहे. रातराणीला रात्री खूप सुगंध छान येतो. म्हणजे इंडियामध्ये रातराणी घाबरतात की इथे साप वगैरे असतात रातराणीजवळ असं म्हणतात. पण इथे फ्लॅटमध्ये मी वर राहते आणि उन्हाळा येते, ओमानमध्ये साप वगैरे हा प्रकार नाही आहे मस्कटमध्ये. सो त्यामुळे काही भीती नाही आहे. मी हा एक मला घेतला छान फुलांचं असल्यामुळे.
याला जास्वंद येतात. हा जास्वंद आहे ऍक्च्युली, तर याला पण जास्वंद वगैरे येतात. जसं मी तुम्हाला तो दाखवला, हाही जास्वंद आहे. हावाला पण जास्वंद आहे आणि तो पण एक जास्वंद. मी तुम्हाला बघा, याला कळ्या यायला आता सुरुवात झाली आहे. बघा हा कळ्या येत आहे याला, तर छान आणि खूप हॅपी आहे मी की त्याला याला फायनली काही ना काही फुलं वगैरे येत आहे. सी झाडं कशी असतात ना की ते हळूहळू सगळ्या गोष्टी करतात, तर त्यांना वेळ द्यावा लागतो आपल्याला. ही माझी कॅट आहे, म्हणजे हॅपीला म्हणजे शंखपेक्षा पण माझं मेन मोटिव असतं की हॅपी एन्जॉय करेल झाडांना. ती जसेही मी झाडं वगैरे पाणी टाकते किंवा झाडांजवळ जाते, तिला खूप आवडतं. तिच्यासाठी पण एक थेरपी आहे आणि माझी कॅट पण खूप एन्जॉय करते. इथे पण मी छोटे छोटे रोप लावले आहे. टोमॅटोचं रोप छोटंसं आहे, त्यानंतर छोटंसं लिलीचं रोप आहे, लवकरच हे पण येतील. तर हा होता माझा बाल्कनीचा व्हिडिओ, की कशाप्रमाणे मी माझी बाल्कनी तयार केली आहे आणि कशी क्लिनिंग केली. क्लिनिंगपासून वगैरे सगळं तुम्ही बघितलं असेल माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हालाही कळालं असेल की भारताबाहेर आपण जर राहतो तर सगळ्या गोष्टी आपण क्लीनरला वगैरे नाही सांगू शकत. 90% गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात, जरी क्लीनर वगैरे असेल तरी. क्लीनर पण खूप मुश्किलने इकडे मिळतो, कारण रेट्स पण तसे असतात. पण बांगलादेश क्लीनर्स असल्यामुळे खूप फायदा होतो आम्हाला. तर इथे बघाल तुम्ही, हा सगळा बाल्कनी एरिया मी क्लीन केला. शशांकने हेल्प केली मला झाडं वगैरे सगळं लावायला. आणि हे सगळ्यांच्या, म्हणजे माझी आई, शशांक, मी अँड डेफिनेटली शंख आणि हॅपीच्या मदतीने आज आम्ही आमची बाल्कनीचा आज छोटंसं गार्डन तयार केलं आहे. अजून माझे झाडं कसे वाढत आहेत, कसं त्यांना फुलं येत आहे, सगळे माझ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसेलच, कारण मला झाडं खूप आवडतात, फुलं वगैरे खूप आवडतात ते. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझे डेली असे व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हालाही नाही कळणार की कशी आहे आमची बाहेरची लाईफस्टाईल आणि कशा प्रकारे आम्ही आज बाहेर कसं राहतो आहे आणि तुम्हाला सर्वांना एंटरटेन करतो आहे ते. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.